हाथ मांगे के उत्साही व आनंदी आयुष्य जर का जगायचं असेल आणि रोजचे हे जे डे टू डे रुटीन असतं, ही घरकामं असतात, यामध्ये सुद्धा आनंद मिळवायचा असेल तर मला असं वाटतं की सतत नवीन काहीतरी शिकत राहायचं, नवीन नवीन पुस्तकं वाचायची, नवीन काही कोर्स जॉईन करायचे आणि महत्त्वपूर्ण काही व्हिडिओ बघायचे, ऐकायचे आणि याच्यासाठी काही बाहेरच जावं लागतं असं नाही. आपण हे सगळं घरी घरच्या घरी राहूनसुद्धा करू शकतो. आणि असं केल्यानं काय होतं माहिती आहे, आपण ना जास्तीत जास्त आनंदी राहतो आणि अर्थातच त्यामुळे प्रोडक्टिव्ह बनतो आणि अख्खं घर आनंदी राहतं. तर नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे मी शुभांगी अगदी मनापासून स्वागत करते. हा आहे माझा आजचा ब्रेकफास्ट. हो, आज वेगळं काहीही नाही आहे ब्रेकफास्टमध्ये. मी हे नॉर्मल जे केलॉग्स असतात, कॉर्नफ्लेक्स असतात, ते घेतले दुधामध्ये आणि हे सुद्धा पौष्टिक असतात. नवनवीन गोष्टी शिकण्यामध्ये सध्या मी देवपूजेबद्दल शिकतीये आणि माझी ही एक खरी बाजू तुम्हाला सांगायची आहे की मी कित्येक वर्ष देवपूजा करत नव्हते. म्हणजे मी असं नाही आहे बरं का की मी देवाला मानत नाही, मी देवाला मानते, पण जी काही मूर्तीपूजा अगदी सागरसंगीत करायची असते, पूजेचे जे काही प्रकार असतात, मला तर तीन प्रकार माहिती आहेत आत्तापर्यंतच्या माझ्या अभ्यासामधून, जसं की मानस पूजा, पंचोपचार पूजा आणि षोडोपचार पूजा. तर हे सगळं मी नवीन शिकते आता आणि जसजसं मी हे शिकते आहे ना, मला छान वाटायला लागलं आहे आणि या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये आनंदसुद्धा वाटायला लागला आहे. लास्ट टाईम मी जेव्हा देवपूजा दाखवली होती तेव्हा मला एका ताईंनी कमेंट केली होती की डायरेक्ट किचनच्या सिंकमध्ये देव ठेवू नको. तर पटलं मला ते, म्हणूनच मी यावेळेला हे तांबून घेतलं आहे, जे पितळेचं भांडं असतं हे आपलं ते घेतलं आहे आणि त्यामध्ये देवपूजा करते. पण हो, मी डायरेक्ट नळाच्या पाण्याखाली हे देव धुते आहे पितांबरीने, कारण मला हे छान वाटतं, सोयीस्कर वाटतं मेन म्हणजे. आणि असं नाही आहे की आता एकमेकांच्या देवांचं, म्हणजे या देवाचं उष्ट त्या देवाला, असं काही होणार नाही आहे. पितांबरीने मी घासून डायरेक्ट नळाखाली स्वच्छ सेपरेट पाण्याने हे स्वच्छ करून घेते आहे देव. पूर्वीच्या काही ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर मी देवपूजा संध्याकाळी करायची. मग तुमच्यापैकीच एका ताईंची कमेंट आली की देवपूजा ही सकाळी 12 करायची असते. मग मी तोही बदल केला आहे, आता मी सकाळच्या वेळी देवपूजा करते. यूट्यूबवरती आपल्याला असे लाखो व्हिडिओ मिळतील की ज्यामध्ये देवपूजा कशी करावी, देवपूजा करताना कोणत्या चुका टाळाव्या, हे सर्व सांगितलं गेलं आहे. काही जण बोलतात की इव्हिनिंगला चालते, काही बोलतात नाही चालत, पण ठीक आहे, मी आता सकाळच्या वेळी देवपूजा करते. कोणते कोणते असावे आणि किती असावे या बाबतीतले सुद्धा नियम आहेत, पण माझ्याकडे जे ऑलरेडी देव आहेत तेच आहेत. मी यामध्ये एक बदल फक्त केलेला आहे, तो म्हणजे मला बऱ्याच वेळेला कमेंटसुद्धा होती की जी काही आपली शंकराची पिंड असते त्यावरती नाग नसावा. म्हणूनच मग मी जेव्हा मल्हार मार्थंडांच्या दर्शनासाठी गेले होते जेजुरीला, त्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल, तिथून मी ज्या पिंडीवरती नाग नाही अशी पिंड घेऊन आली आहे आणि हा मात्र बदल मी केलेला आहे. बाकी जे आहेत तेच देव माझ्याकडे आहेत. आणि हा जो कलश पूजन करते आहे मी, ते पण मी अगदी पूर्वीपासून करते, कारण माझी आई करते आणि तिचंच बघून मी हे करते. आणि मला असं कळालं काही व्हिडिओजमधून की कलश पूजन करावे आणि हे शुभ असते, चांगलं असतं. आजची माझी ही देवपूजा आहे ती आहे पंचोपचार पूजा, म्हणजेच 5 उपचारांनी केलेली पूजा. ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगते की या 5 पूजा किंवा 5 उपचार काय असतात, तर गंध, पुष्प, धूप, दीप आणि देवाला दाखवणारा नैवेद्य. तर तुम्ही पाहिलं असेल की मी गंध लावून घेतला आहे, पुष्प घातलेले आहेत,
धूप म्हणजे अगरबत्तीकडे लावलेली आहे, दीप म्हणजे दिवा लावलेला आहे आणि यानंतर केलेल्याच स्वयंपाकातला फक्त अमरसाचा आणि चपातीचा नैवेद्य मी दाखवला आहे. आणि हो, स्वयंपाकामध्ये मी सकाळी फक्त पोळीभाजी केली होती, पण अचानक माझ्या मावस भावाचा फोन आला की तो येतो आहे त्याच्या फॅमिलीसोबत. मग मी पटकन स्वयंपाक बनवला आहे. आमच्याकडे ना आज गेस्ट आलेत आणि ही ओवी बरे का माझ्या भावाची ही बायको, मावस मामाचा मुलगा त्याची ही वाईफ आणि ही ओवी आणि हा आहे बहिणीचा मुलगा म्हणजेच याची सख्खी बहीण आणि माझी मावस बहीण. तर हा आहे अर्जुन, हा सेम प्रीतीश एवढा आहे आणि याच्याबद्दल सांगावं तितकं कमी आहे. आपण हळूहळू बघूयाच आता पुढे आणि तो राहणार आहे आमच्याकडे. हा आणि अरे ओवीच्या भावाची ओळख करून द्यायची राहिली, हा क्यूटचा पाहुणा. हाय 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 हाय, कसलं गोड लागतंय. तर हा इंजिनियर आहे, आय टी इंजिनियर हो ना, सीएस. तर मस्त चांगल्या मोठ्या पोझिशन वरती आहे, तसाच मोठा मोठा पण झालाय आणि ही सुद्धा आय टी इंजिनियर आहे. बघूच आपण. अर्जुन म्हणजे प्रीतीशचा आमचा चेस खेळणारा पार्टनर आहे बरं. सकाळी मी थोड्याशा चपाती जास्तच केल्या होत्या कारण दिवसभर प्रीतीश घरी असतो, खायला लागतील म्हणून. आणि त्याचा फायदा आज मला झालेला आहे. पाहुणे येणार आहेत म्हटल्यानंतर मी फक्त आंब्याचा रस आणि भात लावला आणि डाळीची, मिक्स डाळीची आमटी बनवली. पोळीभाजी तर होतीच आणि ह्या माझ्या मावस भावाचा उपवास होता, त्यामुळं जो काही स्वयंपाक होता तो सगळ्यांना छान पुरला आणि मस्त सगळ्यांनी मिळून जेवण केलं. खूप साऱ्या गप्पा झाल्या आणि दिवस कसा गेला समजलंच नाही. अर्जुन हा गावी असतो आणि तो नवोदयला आहे आणि तुम्हाला माहितीच असेल नवोदयला ॲडमिशन हे सहजासहजी नाही मिळत, हुशार मुलांनाच मिळतं. तर हो, अर्जुन खूपच हुशार मुलगा आहे आणि आता तोही JEEची प्रिपरेशन करणार आहे. प्रीतीशला जसं आमच्या JEE करायचं आहे, IIT करायचं आहे, तसंच त्याला राहिलं बरं का, खाऊन झालं पाहुण्याचं. कसं आहे? खूप छान झालं. स्वयंपाक आवडला सगळ्यांना, तशी तर मी सुग्रणच आहे ना, तुम्हीच म्हणत असता ना मला. सर्वेश बाय. तुला तो कर्टन आवडलाय का सर्वेश? अरे सर्वेश, त्या झाडांमधून तू दिसेना झालायस बघ की. अर्जुन नाही नाही नाही, तू परत येणार आहेस. तू कुठे चालला, परत येणार आहे. सर्वेश बाय बाय. याच नोटवरती मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ मी इकडंच एंड करते. पुन्हा भेटेन लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान मस्त मजेत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, खुश राहा, नवनवीन गोष्टी शिकत राहा, आनंदी राहा.